नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 7 नोव्हेंबर 2023 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आज दिवसभरातले कापसाचे बाजारभाव आणि काल उशिरापर्यंत अपडेट झालेले कापूस बाजारभाव कशा पद्धतीचे राहिले, कुठल्या बाजार समितीमध्ये सर्वाधिक कापसाला बाजारभाव निघाला, व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज झालेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो, सावनेर जिल्हा नागपूर. आवक आहे मित्रांनो 1000 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7050 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7100 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7100 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समितीचं नाव येत आहे नवापूर. या ठिकाणी आवक आलेली आहे 115 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर आहे 6500 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7000 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6997 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर जिल्हा वर्धा. आवक आहे 486 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7100 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7150 रुपये आणि जास्तीत जास्त दर आहे 7250 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती हिंगणा कापूस AKA 8401 मध्यम स्टेपल. आवक आहे 10 क्विंटलपर्यंत, कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर आहे 7050 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आरवी जात आहे H4 मध्यम स्टेपल. 818 क्विंटलची आवक आलेली असून कमीत कमी बाजारभाव मिळालेला आहे 7100 रुपये, जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे 7250 रुपये आणि सर्वसाधारण भाव आहे 7100 रुपये. त्यानंतर मारेगाव H4 मध्यम स्टेपल 125 क्विंटलपर्यंत आवक आलेली असून कमीत कमी दर आहे 6811 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7011 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 6911 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती कळमेश्वर जिल्हा नागपूर. आवक आहे 657 क्विंटलची, कमीत कमी दर आहे 7000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7200 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7100. त्यानंतर उमरेड कापूस लोकल जिल्हा नागपूर 139 क्विंटलपर्यंत आवक आलेली असून जास्तीत जास्त दर आहे 7290 रुपये, सर्वसाधारण दर आहे 7250 रुपये आणि कमीत कमी दर आहे 6900 रुपये. त्यानंतर वरोरा कमीत कमी दर आहे 6000 रुपये, जास्तीत जास्त दर आहे 7250 रुपये आणि सर्वसाधारण दर आहे 7000 रुपये प्रति क्विंटल. तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले, त्याचबरोबर आज दिवसभरात अपडेट झालेले राज्यातील कापसाचे बाजारभाव. आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यात कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असत जरूर सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.